हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. आज आपण मुगाचा पौष्टिक असा उत्तप्पा कसा करायचा ते बघणार आहोत. हा तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा ब्रेकफास्टसाठी सुद्धा खाऊ शकता. वेट लॉससाठी ही खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. मुगाचा डोसा बनवण्यासाठी मी मूग घेतले होते एक वाटी. ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि सकाळी मग त्यातलं पाणी काढून 2-3 वेळेला स्वच्छ धुवून घेतले आणि सगळं पाणी काढून टाकले. आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि याच्यामध्ये मी हिरवी मिरची घालते. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, मला कितपत तिखट आवडतं त्या प्रमाणात. 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याचे तुकडे करून घातले. रंग छान यावा आणि आणखीन डोसा पौष्टिक व्हावा याच्यासाठी मी थोडे पालक घेतलंय. 10-15 पानं पालकाची घेतली, ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती मी तोडून याच्यामध्ये घालते आणि हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये लागलं तर अगदी थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये. हे आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता किती छान बारीक झाले हे. हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. आणि आता याच्यामध्ये थोडस पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पण मी विसळून याच्यामध्येच टाकणार आहे पिठामध्ये आपल्या. याचं बॅटर खूप पातळ करायचं नाही आपल्याला. कन्सिस्टन्सी तुम्हाला पुढे कळेलच. एक चमचा मीठ घालते मी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये थोडस छान बाइंडिंग येण्यासाठी आपण बेसनचा वापर करतोय. 1 टेबलस्पून बेसन घालते मी इथे. ते पण छान मिक्स करून घ्यायचंय आणि थोडस लागलं तर पाणी घालायचं याच्यामध्ये. आपलं मिश्रण थोडस दाटसर वाटतंय म्हणून मी याच्यात 1/2 वाटी पाणी घालतेय आणि हे छान मिक्स करून घेते. आपलं मुगाच्या डोशाचं बॅटर तयार आहे. आता आपण डोसे तयार करायला घेऊयात. मी एक तवा गरम करायला ठेवला आहे गॅसवरती. तवा गरम झाला की याच्यावरती आपण थोडंसं तेल ब्रश करून घेणार आहोत. आणि त्याच्यावरती आपण हे तयार करून घेतलेलं बॅटर 2 चमचे घालायचं आहे. आणि खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही असं हे पसरून घ्यायचं आहे आपल्याला. आपला डोसा व्यवस्थित पसरून झालाय. आता याच्यावरती मी कांदा आणि टोमॅटो घालते. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी बेसिक घातले आणि थोड्या कमी घातल्या. तुम्हाला जास्त आवडत असतील तुम्ही जास्त पण घालू शकता. आणि नंतर आता हे उलटण्याने प्रेस करून घ्यायचं आहे. डोसा घातल्यानंतर लगेचच भाज्या घालायच्यात आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. मिडियम गॅसवरतीच आपल्याला डोसे करून घ्यायचे. 2 मिनटानंतर आपण डोसा चेक करूया. थोडंसं तेल लावायचं आहे आणि मगच आपल्याला डोसा उलटून घ्यायचा आहे. आधी कडा सोडून घ्यायच्यात. हे डोसे पलटायची गडबड करायची नाहीतर मोडण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकताय अगदी इझिली आपला डोसा मोकळा होतोय तव्यापासून. आणि पलटून हा 2 मिनटं परत वाफवून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवायची गरज नाही. 2 मिनटं झाल्यानंतर हा परत पलटायचा आहे आणि 1/2 मिनिटभर शेकून घ्यायचा आहे. छान
आपला डोसा तयार आहे, आता हा आपण काढून घेऊयात. आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा करून दाखवते. हे डोसे गरमागरम खूप छान लागतात खायला. पण डब्यात द्यायचे असतील तर थोडे थंड करून डब्यामध्ये भरा. डोसा काढून घेतल्यानंतर तवा क्लीन करून घ्यायचा आणि मग ऑइल ब्रश करायचे. दोन चमचे मुगाचं बॅटर घालायचं याच्यामध्ये आणि ते स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित. आणि कांदा टोमॅटो घालून दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा हा पण डोसा आपल्याला. चवीला हे डोसे खूप छान लागतात आणि तितकेच पौष्टिक आहेत आणि झटपट बनून तयार होतात. आपला दुसरा डोसा पण तयार आहे, आपण आपण गरमागरम सर्व्ह करूयात. हे डोसे टोमॅटो केचप सोबत खूप छान लागतात. तुम्ही खाऊ आवडत असेल तर चटणी सोबत पण खाऊ शकता, पण टोमॅटो केचप सोबत खूप छान टेस्ट येते याची. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.